वाड़ी में जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव में करीब 86% मतदान हुआ है। इसमें डिफेंस, दौला मिट्टी, आठवां मेल और सोनेगांव निपानी में मतदाताओं का प्रतिसाद सराहनीय था। जिला परिषद और पंचायत समिति चुनाव 2020 के लिए मंगलवार को मतदान किया गया। मतदान के बाद प्रत्याशियों का भविष्य मतपेटी में कैद हुआ है। वाड़ी परिसर के दौला मिट्टी, आठवां मेल, सोनेगांव निपानी में मतदाताओं ने बड़े उत्साह के साथ मतदान किया। यहां पर कुल मिलाकर 86% मतदान हुआ है। इसके पूर्व रविवार को भाजपा के उम्मीदवार नितिन अड़सर, देवराव कड़ू, डॉक्टर पूजा उके, सुरेखा कुमरे, शालुताई बर्वी के समर्थन में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने सभा को संबोधित किया था। इस दौरान गडकरी ने विकास के मुद्दे को लेकर मतदाताओं से मतदान की मांग की थी। साथ ही उन्होंने परिसर में हुए विकास कार्यों को भी गिनाया था। 75 या 80% वोटिंग हुआ है। वोटिंग हुआ है, हाँ। और वोटिंग कैसा चल रहा है? वोटिंग तो बहुत बढ़िया चल रहा है। बढ़िया चल रहा है, बहुत बढ़िया चल रहा है। क्या लगता है कौन से पार्टी को यहाँ पर ज्यादा मतदान हुआ? क्या मेरे हिसाब से तो बीजेपी को ज्यादा मत होना चाहिए। आज मतदान या ठिकाणी संपलेला है, अतिशय शांत वातावरण हे मतदान झालेला आहे। व या मतदान प्रक्रियेत सर्व पक्षाचे उमेदवार, अधिकृत उमेदवार यांनी भाग घेतलेला होता, परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या दौलामिटी सर्कलमधून भरघोस मतांनी निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे। वैसे या उपस्थित है दौलामिटी सर्कल के उमेदवार देवरावजी गडू, आइए जान लेते क्या प्रतिक्रिया है उनके लोगों की आज के बारे में। नमस्कार, मी सर्वप्रथम या दौलामिटी सर्कलच्या पूर्ण मतदार आणि बंधू भगिनींना मी धन्यवाद मानतो, आणि त्यांनी माझ्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून माझ्या या विजयाच्या लक्ष्यापर्यंत मला पोहोचवलं, त्याबद्दल मी या सर्व दौलामिटी जनतेचे सर्वप्रथम धन्यवाद मानतो। आणि उद्या काउंटिंग आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्यासोबत मी जिल्हा परिषद आणि माझ्यासोबतच्या दोन्ही पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्याच निवडून येईन असा मला पूर्ण 100% विश्वास आहे। प्रथम मी या दौलामिटी सर्कलच्या सर्व मतदारांचा आभार मानतो, कार्यकर्त्यांचा आभार मानतो। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही उभे केले आणि उमेदवारासोबत फिरत असताना समीर भाऊ मेघे यांनी जो विकास केला त्याला प्रतिसाद देण्याचं त्यांनी ठरवलं होतं, आणि त्या प्रतिसादामुळे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार उभे केले भारतीय जनता पार्टीचे, ते निवडून येण्याची पूर्ण मला विश्वास आहे आणि ते निवडून येतील, उद्या मतमोजणीमध्ये ते स्पष्ट होऊन जाईल। भारतीय जनता पार्टीचा एजेंडा हा विकासाचा आहे, आणि जे विकासाचे कामं जे बाकी आहेत काही राहिले आहेत ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत, याकरिता आम्हाला लोकांनी भरघोस मतदान केलं याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही। नुकतेच गडकरी साहेबांची सभा इथे होऊन गेलेली आहे, म्हणजे आता एक दिवस अलीकडे, तर गडकरी साहेबांच्या सभेनंतर लोकांचा काय उत्साह आहे? गडकरी साहेबाची ही प्रतिमा राष्ट्रीय प्रतिमा आहे आणि त्यांची विकास पुरुष म्हणून प्रतिमा आहे, आणि त्यामुळे विकासाकरिता लोकांनी गडकरी साहेबाच्या आव्हानावरती मतदान इथल्या दौलामिटी आणि लावा जिल्हा परिषद सर्कलमध्ये केलेलं आहे। मैं सबसे पहले तो आपके माध्यम से, आपके चैनल के माध्यम से, मैं इस दौला मिट्टी के भारतीय जनता पक्ष के सभी कार्यकर्ता, सरपंच, उप सरपंच और मेरे साथ के ग्राम पंचायत सदस्यों का मैं आज आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मुझे जीत दिलाने के लिए जो सवेरे 7 बजे से लेकर तो रात को 10-11 टाइम का कोई प्रबंध न रखते हुए मेरे लिए काम किया। और मैं सबसे ज़्यादा आज जो उत्साह देख रहा हूँ मेरे कार्यकर्ताओं का और मेरे नेताओं का, वो बोलते हैं कि आप तो अभी दोनों सीट अपनी आएंगी और अच्छी लीड से आएंगी। मैं तो यही चाहता हूँ कि जो मेरे लिए, मेरे पक्ष के लिए यहाँ के जो कार्यकर्ता ने मेहनत की है उसको एक अच्छा स्वरूप प्राप्त करे और विजय विजय हमको मिले, यही मैं आशा करता हूँ। आज दौलामिटी क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदान चालू असून सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाचा जो ओघ आहे हा थोडा कमी प्रमाणात होता, त्यानंतर महिलांचे 12 वाजेपर्यंत काम झाल्यानंतर
मतदानाचा जो ओघ आहे हा वाढला होता। आता 4:30 वाजेपर्यंत जवळपास बूथ नंबर 77, 76 व 75 व इतर बूथमध्ये जवळपास डवलामेढी क्षेत्रामध्ये 46% मतदान झाले असून जवळपास डवलामेढीमध्ये 55% मतदान होण्याची शक्यता आहे। मतदारांचा उत्साह गेल्या विधानसभेप्रमाणेच होता, अति उत्साह नव्हता पण विधानसभेसारखा उत्साह होता आणि मतदारांनी भाजपला कौल दिला आहे असा अंदाज मी आजच्या तारखेला वर्तवितो व उद्या 8 तारखेला मतदान काउंटिंग नंतर पूर्ण अंदाज खरा होईल। आपण लावा सर्कल इथे माजी उपसभापती सुजित नितनवरे यांच्यासोबत सकाळपासून आज जे मतदान झालेलं आहे किती टक्के मतदान झालेलं आहे याचा आढावा घेऊ आपण सुजितजी नितनवरे यांच्याकडून। पंचायत समिती सर्कलमध्ये आमच्या या जे लावा गाव आहे त्या गावामध्ये 8 बूथ येतात आणि प्रत्येक बूथ 800 ते 900 असे पकडून कमसेकम 8000 इथे व्होटिंग आहे, मतदान आहे। त्यापैकी स्थानिक निवडणूक असल्याने 75 ते 80% जवळपास इथं मतदान होईल आणि आतापर्यंत 3:30 वाजताचे जे मतदान आहे ते बूथ क्रमांक 65 मध्ये 480, 66 मध्ये 454 आणि 67 मध्ये 487, 68 मध्ये 488, 69 मध्ये 415, 70 मध्ये 395 आणि 71 मध्ये 370 आणि 72 मध्ये 415 असे मतदान आतापर्यंत झालेले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 5:30 पर्यंत जे काही इथे ड्युटीवाले नोकरीवाले आहेत MIDCचे ते सुद्धा कर्मचारी येतात आणि 5:30-6 पर्यंत इथे मतदान चालेल आणि चांगल्या प्रकारे इथे उमेदवार जे निवडून निकाला उभे आहेत त्यामध्ये सर्वांना या जिल्हा परिषदच्या 7.5 वर्ष जे लांबणीवर गेलेलं आहे जे चुनाव आहे त्यामुळे सर्व उत्साहामध्ये मतदाता आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने इथे मतदान होईल। भाजपा को जिताने की अपील करने के बाद मतदाताओं ने मंगलवार को बड़े उत्साह के साथ मतदान किया और यही नतीजा है कि बाड़ी परिसर में 86% मतदान का आंकड़ा सामने आया है। अब बुधवार को इस चुनाव के नतीजे सामने आ जाएंगे जिसके बाद उम्मीदवारों का लक भी खुल जाएगा। कैमरा पर्सन सुभाष के साथ नितिन शेगावकर की रिपोर्ट।